नमस्कार, मी किशोर मासे आणि तुम्ही बघत आहात किशोर मासे यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, मी आज मोगऱ्यामध्ये बसलेले आहे। खास करून मला एका मित्राने मेल केला होता आणि फोन सुद्धा केला होता। तर त्यांनी यूट्यूबला सर्च मारून माझा जो व्हिडिओ त्यांनी बघितला आणि भरपूर काही त्यांनी माझे भरपूर व्हिडिओ व्हायरल झाले ते त्यांनी बघितलेले आणि कॉल केला आणि मेल पण सुद्धा केला होता। तर त्यांनी असं सांगितलं की तुमचं मोगरा लागवड करण्याचा पुढचा हेतू काय होता, हा त्यांनी मला प्रश्न केला होता। तर त्यांनी प्रश्न चांगला केला आणि त्याला अपेक्षा होती का माझ्याकडनं त्या प्रश्नाचं उत्तर मिळावं असं अपेक्षा होती। त्या मित्राने मला चांगला प्रश्न केला आणि त्या शेतकऱ्याचं मी काही नाव घेत नाही, पण त्याला दोन शब्दामध्ये मी त्यांना सांगितलं आणि ते शब्द तेवढे त्याला तेव्हा शब्द अपेक्षित नव्हते, त्यांना जास्त शब्द ऐकण्याचा हेतू होता। तर मी दोन शब्द बोललो का जास्त पैसा कमावण्याच्या हेतूने मी मोगरा लागवड करण्याचा माझा पुढचा हेतू होता। तर त्याचा जो विषय होता की तुम्ही का मोगरा लागवड करण्याचा हेतू म्हणजे पुढचा जे येणारे दिवस म्हणजे या याच्याने ते बोलले का हेतू काय होता। तर मित्रांनो, त्यांना व्यवस्थित वापस मी फोन करून सांगितलं असं पण आज तुमच्यापर्यंत शेतकऱ्यांना सगळ्यांना समजलं पाहिजे। तर त्यांना मी फोन करून सांगितलं आणि हा यूट्यूबच्या द्वारे त्यांना मी वापस जो व्हिडिओ आहे तो शेअर करणार आहे। तर माझा जो मोगरा लागवड करण्याचा पुढचा हेतू का म्हणजे हेतू का होता, तर जास्तीत जास्त उत्पन्न देणारं पीक आणि त्या पिकामधनं 12 महिने पैसा भेटेल अशी जी मी लागवड केली ती म्हणजे मोगरा। तर शेतकरी मित्रांनो, मी 4 वर्षे झालेली आहेत मी मोगरा लागवड केलेली आहे। तर हा हे पीक आहे 12 महिने 10 महिने तरी पीक हे चालूच राहतं आणि काही का ना हो जी सीजन असते ते सीजनला पैसे जो भाव असतो तो रेट चांगला असतो आणि इतर दिवशी म्हणजे मेच्या दरम्यानमध्ये तेव्हा भाव जरा कमी असतो, 200-300 असा भाव असतो। पण असं रोजचा दिवस हे चालूच असतात, जे पैसे येणारे आहेत ते रोजचे रोज येणारे हे चालूच असतात। आणि मी 4-व्हीलर गाडी चालवायचो आणि घरची सुद्धा शेती करायचो। जी घरची शेतीमध्ये जे भात पीक आहे ते फक्त काही कालावधीसाठीच आहे, भाजीपाला पीक आहे ते काही कालावधीसाठी म्हणजे काही महिन्यांसाठीच आहे। तर मोगरा पीक हे 12 महिने पीक असल्यामुळे एकदा लागवड केली तर 10-12 वर्षे हे पीक आपल्याला चालू राहतं। भाजीपाला राहतो हा 2-3-4 महिने चालतो आणि हे एकदा लागवड केली तर 12-13 वर्ष चालतं। तर जे पीक मी घेतलेले आहे ते पीक म्हणजे जे काम आहे ज्या मोगऱ्यामधलं काम आहे ते एकदम हलकं आहे, बेन्नी वगैरे आहे ती हलकी आहे, कुठे मेहनत जास्त करावं लागत नाही आणि काही एकदम साधं उपाय काम, जड काम नाही आहे। जे आपण रोजच्या रोज आपण कंपनीमध्ये जातो दैनंदिन जीवनामध्ये ज्या काम आपलं धावपळीचं असतं ते एक कठीण पद्धतीचं असतं, कारण कठीण परिस्थितीमध्ये गेल्याशिवाय आपल्याला काय पैसा भेटत नाही। पण जे कंपन्यामध्ये जाऊन आपल्याला रोज कोणकोणाचं काम करूनसुद्धा बोलणं ऐकायला लागतं, इतर कामं केले तरी पण आपल्याला कुठेतरी
खूप मेहनत घ्यावी लागते, पण हे मोगऱ्यामध्ये एकदम 2 तासाचं काम आहे, हलकं सोपं पद्धतीनं काम आहे, कुठं जास्त काम करावं लागत नाही। आणि जर व्यवस्थित मोगरा फुलवला, कली व्यवस्थित निघाली, तर रोजचा आम्हाला 4 किलो आम 2-2 किलो आम्ही दोघांनी खुडला तरी पण 200 रुपये किलो भाव भेटला, तरी पण 800-1600 रुपये भेटतात, म्हणजे 200-400 म्हणजे 800 रुपये रोजचे आम्हाला भेटतात। तर कशाला इकडे धावपळीच्या याच्यामध्ये जास्त मेहनतीचं काम करायचं, एकदम हलकं काम आहे। आणि पुढच्या आमचा जो हेतू आहे की जे पीक आहे या पिकामध्ये आम्हाला जास्त फायदा मिळायला लागला, दुसऱ्यांचं आम्ही बघितलं। हे मोगऱ्यामधलं काम आहे, आपलं घरची माणसे, कुटुंब, आपली मुले, आपल्यांना मोगऱ्यातील कली काढण्याचं कामामध्ये आपल्यांना मदत करू शकतात, कारण एक काम हलका असल्यामुळे कोणी पण आपल्याला लहान मुले मदत करू शकतात। कमी मेहनतीमध्ये जास्त उत्पन्न देणारं पीक हे मोगरा मी लागवड केलेली आहे, असं माझा जे शेतकरी आहेत जे मला फोन करून सांगितलेले, मेल केला होता, फोन केला होता, त्यांना सांगायचा एकच हेतू आहे की मोगरा लागवडीचा माझा हा हेतू होता। तर मित्रांनो, माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि एक साईडला बेल आयकनचं बटन आहे ते टच करा, आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा। तर तुम्हीसुद्धा कंपनीमध्ये जात असाल, रिक्वेस्ट करतो आहे, तर तुमचा जोडधंदा म्हणून मोगरा लागवड करा। शेती तुम्ही दुसरी कसत असाल, भात शेती लावत असाल किंवा भाजीपाला लावत असाल, पण जास्त नाही 200 बुडं तरी कमीत कमी लावा। कंपनीमध्ये जा, कंपनीमधनं जाऊन आल्यावरती तुम्ही थोडं 1 कलशीने 4-4 बुडं तरी शिकू शकता, आणि 6-7 महिन्यामध्ये वर्षातनं तुम्ही त्याच्यामधनं तुम्ही उत्पन्न घेऊ शकता। कसं, कमी मेहनत, कमी खर्च आणि जास्त उत्पन्न देणारं पीक आहे। एकच सांगू इच्छितो की तुम्हीसुद्धा मोगरा लागवड करा, फायदा आहे, कारण मला 4 वर्ष झालेले आहेत। मी पण कंपनीमध्ये जायचो, मी पण 4-व्हीलर गाडी चालवायचो, माझी गाडीसुद्धा होती आणि आहे, पण तरीसुद्धा मी मोगरा लागवड केलेली आहे। तुम्ही या मोगऱ्यामधनं फायदा आहे, लागवड कराच, एक तुमच्याकडनं आशा बाळगतो की तुमचा जो सपोर्ट आहे तो असाच राहू द्या। जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, आणि आता आता आणखीन सांगतो का, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि आपण इथे व्हिडिओला रजा घेऊया। तोपर्यंत टाटा, बाय बाय। तर थोडा मी माझ्या साईटला बॅक करून दाखवतो आहे का, माझा मोगरा थोडासा तुम्हाला दिसला पाहिजे। कसं वाटतोय माझा मोगरा बघा, वरती करतोय, तुम्हाला समजेलच।